मित्रांनो हे बघा किती मोठं कालव आहे, किंग साईजचं कालव। बघा साईज बघा किती मोठी आहे, आता एवढी मोठी साईज, किंग साईजचं कालव। तुम्हाला फोडून दाखवतो मी किती मोठं आहे, खूप जुनं कालव आहे, 2-3 वर्षाचं तरी कालव असेल। आणि हे फटीमध्ये असल्यामुळे कोणाच्याच नजरेमध्ये पडलं नाही, त्याच्यामुळे एवढं मोठं कालव झालंय। बापा बापा साईज बघा किती मोठे आहे कालवाची, बघा त्याच्यामधला गोला पण सुपर गोला आहे, सुपर साईजचा, किंग साईजचा गोला। एक नंबर किंग साईजची कालवी आहे, मोठी मोठी कालवी होती आणि ती मधून कापायला लागली, एवढी मोठी कालवी होती। तर या सर्वांनी जेवायला आता कालवी, तर मी चाकून बघतोय, टेस्ट करून दाखवतोय तुम्हाला। एक नंबर कालवे नेहमी फ्राय करायचे असतात। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोल यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही समुद्रावरची कालवे काढण्यासाठी आलो आहोत। समुद्राचा पाणी आता खाली गेलेला आहे आणि जे समुद्राच्या खाली दगड असतात ते आता सुके पडले आहेत आणि त्याच्यावरती जे मोठे मोठे कालवे असतात ना ती आम्ही आता काढणार आहोत। उदानामधून फक्त 1-2 दिवस असा समुद्राचा पाणी खाली जातो आहे आणि तेव्हा आपल्याला जे खालचे दगड असतात ते सुके पडलेले सापडतात आणि त्याच्यावरती तर एकदम मोठ्या मोठ्या साईजची कालवे असतात आणि आज मी तीच कालवे काढणार आहे। आणि कालवे काढण्यासाठी आज मी कोयता आणला आहे। जर तुम्ही कमी वजनाचा कोयता आणला तर तुमच्यासाठी चांगला आहे, कारण आपल्याला 1-2 तासपर्यंत कालवे फोडायचे आहेत आणि तोपर्यंत तुमचा हात दुखून जाईल। आणि कालवे ठेवण्यासाठी मी बालदी आणले। तर आता स्पॉटवरती मी पोहोचलो आहे, सध्या मी गोराईमध्ये आहे आणि इथेच आपल्याला कालवे शोधायचे आहे। दगडाच्या वरती पृष्ठभागावरती कालवे असतात आणि ते आपल्याला शोधूनशी त्याच्यामधून गोला काढायचा आहे। तर आता आपण बरोबर लोकेशनवरती आहोत, इथेच आपल्याला कालवे शोधायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडे भरपूर कालवे आहेत, छोटी छोटी कालवे आहेत, पण आपण ती नाही फोडणार। ही बघा, ही अशी छोटी छोटी कालवे असतात, पण आपल्याला ही नको आहे, तर आपल्याला मोठी मोठी कालवे शोधायची आहेत। आणि इकडे भरपूर लोक येत असतात कालवे काढायला, त्याच्यामुळे आपल्याला फटीमध्ये शोधायला लागतील। जी वरची वरची कालवे आहेत ना ती सर्व फोडून गेले आहेत लोक, आणि आता आपण फटीमधले कालवे शोधणार आहोत। म्हणजे असे दगडाच्या कोपऱ्यावरती, त्याच्यानंतर फटीमध्ये बघा या दगडावरती आहे पक्क मोठं कालवं आहे, बघा। साईज बघा कालवाची, हे एवढं मोठं कालव आहे, बघा साईज, एक नंबर साईज आहे कालवाची। तर आता मी ते फोडतो आणि कालव फोडते ना, बघा हा मागचा भाग आहे आणि इकडे मोठा गोला असतो, हा मोठा गोल्याचा भाग आहे आणि इकडे आपण फटका कधीच नसतो मारायचा, इकडे मारायचा, इकडे कालव कमी असतो आणि इकडे आपण फटका मारला की काही हरकत नाही, कालवाला काही होत नाही। तर बघा इकडे असा टोकीचा फटका मारायचा आणि ती कालव आहे ना त्याचं वरती काढायचं, आता मोठं कालव आहे आणि थोडीशी जास्त ताकद लागेल ना। बघा कालव उचकलंय, कडक काय साईज आहे कालवाची, पहिलंच कालव आणि ते पण आपण फटीमधून शोधून काढलंय। आणि याची साईज बघा, याच्यामध्ये मोती आहे का बघा, बघा दगडावरती कालव होतं, एक नंबर साईजचं कालव आहे। तर चला आता याचा मी गोला पण काढून दाखवतो तुम्हाला, गोला कसा काढतात याचा। असं आपल्याला कालव आता हे बाहेर काढायचं आहे हलवारपणे, आणि कालवाला दोन्ही बाजूने चरबी असते जी चिटकलेली असते, तर अशी आपण चरबी कापून घेणार आहोत। बघा ही चरबी असते
ज्याच्यामुळे कालव दगडाला चिटकून राहते. बघा कालव एक नंबर साईज. तर आपण ते बालदीमध्ये ठेवणार आहोत. मी बालदी आणली आणि बालदीमध्ये आपल्याला सर्व कालवे ठेवायचे आहेत. अशीच आपण दुसरी पण फटीमधून कालवे शोधणार आहोत. बघा त्याच्याच बाजूला दुसरं पण आहे. बघा एकदम फटीमध्ये. बघा फट बघा किती मोठी. जाम मोठं कालव आहे. हे पण मोठं कालव आहे. ही फटीमधली कालवं आहेत आणि त्याच्यामुळे लोक या इथपर्यंत पोचत नाहीत. या कालवापर्यंत दुसरं कोणी पोचत नाही आणि त्याच्यामुळे ही मोठी मोठी कालवं आपल्याला भेटू शकतात. बघा पाण्यामध्येच आहे तर मी हात घालून काढतो कालव. बघा असे आपल्याला कालवे शोधायचे. बघा हे बघा अजून एक आहे. खूप जवळजवळ तुम्हाला कालवे भेटू शकतात. गोळा बघा किती मोठा आहे. असे आपल्याला 20-30 कालवं भेटली ना तरी पण आपलं जेवणाचं काम होईल. मस्त गोळा आहे. बघा मित्रांनो हे पण मस्त मोठं कालव डझनला चिटकलेलं आहे. बोला मस्त कालव आहे. अशीच आपण थोडी शोधू. हा दगड बघत आहे आणि या दगडाला कालवे बघा कुठे कुठे लागले आहेत. दोन कालवे आहेत. बघा हे एक मोठं आहे आणि त्याच्यानंतर हे दुसरं खाली आहे. अशा जागेवरून कालवं लोकांना फोडायला जमत नाहीत त्याच्यामुळे ती लोक टाकून जातात. बापरे अख्खच कालव निघाला आहे. बघा साईज बघा किती मोठे आहे कालवाचे. मधून कालव बापरे साईज बघा किती मोठे आहे गोळ्याचे. जाम मोठा गोल आहे. बघा एक एक करून आपण कालवे बघा किती काढलेले आहे. बरीच आपल्याला कालवे भेटलेली आहे. मित्रांनो हे बघा किती मोठं कालव आहे. किंग साईजचं कालव. बघा साईज बघा किती मोठी आहे. हाताची एवढी मोठी साईज. किंग साईजचं कालव. तुम्हाला फोडून दाखवतो मी किती मोठं आहे.
खूप जुनं कालव आहे, 2-3 वर्षाचं तरी कालव असेल हे. आणि हे फटीमध्ये असल्यामुळे कोणाच्याच नजरेमध्ये पडलं नाही, त्याच्यामुळे एवढं मोठं कालव झालं आहे. किंग साईजचं कालव. बापा बापा, साईज बघा किती मोठे आहे कालवाची. बघा तो गोल बघा किती मोठा झालाय. आणि हे बघा किती कालव मोठं आहे. त्याच्यामधला गोला पण सुपर गोल आहे, सुपर साईजचा, किंग साईजचा गोला. साफ धुवून पण घेतले मी. बघा गोला, असे 10 गोले भेटल्यानंतर तरी आपलं जेवायचं काम होईल. 10 गोल्यामध्ये जेवायचं काम होईल, इतका मोठा कालव आहे. गोलाच बघा किती मोठा निघलाय. असे आपल्याला 10 कालव भेटले तरी बस आहे, आपल्याला जेवायचं काम होते. बघा सध्याच आपले बरेच गोले निघले. कालवे कमी फोडली पण त्याच्यामधला गोला मोठा असल्यामुळे आपलं जेवणाचं काम होऊन जाईल. बघा समोर एक मोठं कालव आहे आणि सध्या तरी आपली बरीच कालवं काढून झालेली आहे. आपल्याला जेवणा इतकी तरी कालवं भेटलेली आहेत आणि सर्व कालवं होती ना, त्यांचे गोले मोठे होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त कालवं काढायला लागली नाही. बघा भरपूर आपल्याला कालवं भेटलेले आहेत. आपलं जेवणाचं काम होईल. काय साईज आहे गोल्याची. सगळे कालवामध्ये मोठे मोठेच गोले भेटले आपल्याला, कारण आता समुद्राचं पाणी खाली आहे आणि फक्त आपण मोठी मोठी कालवे घेत आहोत. आपल्याला मोठी मोठी कालवे भेटत आहेत. मित्रांनो, आमची कालवे आता काढून झालेली आहेत. आम्हाला बरीच कालवे भेटले, एकदम मोठ्या मोठ्या साईजची, किंग साईजची कालवे भेटली आपल्याला. तर आता आपण घरी जाणार आहोत. मित्र, आता आपण कालवे फ्राय करणार आहोत. आता पॅनमध्ये कांदा, लसूण, टमाटर, मिरची हे फ्राय करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता हलकंचं फ्राय झालं आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कालवे आणि त्याच्यासोबत आपल्याजवळ भाकरी आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये कालवे टाकत आहोत. एक नंबर, किंग साईजची कालवे, मोठी मोठी कालवी होती आणि ती मधून कापायला लागली, एवढी मोठी कालवी होती. मधून 2-2, 3-3 तुकडे गेले आहेत, एका कालव्याचे 3 तुकडे गेले आहेत. भरपूर कालवे आहे आणि आजचं आपलं जेवण आहे कालवे फ्राय. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद. हळदीचं पावडर टाकलं जात आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मित्रांनो, आता 10 मिनिटाच्या नंतर आपण झाकण उघडत आहोत. आपण सर्व पदार्थ, सर्व मसाले टाकले होते आणि त्याच्यानंतर 10 मिनिटासाठी झाकण ठेवले होते आणि कालवे पाण्याने भरलेले असतात, त्याच्यामध्ये पाणी खूप असतो, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा पाणी नव्हतं घातलं. बघा आपली कालवे वाफ सुटले आणि सर्व पाणी होतं आणि तो आटून गेलं आहे. आता फक्त तेल उरलेलं आहे आणि बघा आपली कालवे तयार आहे. एक नंबर सुगंध येते. तर आता आपण गॅस करणार आहोत बंद आणि मस्त गरम गरम कालवे खायला घेऊ तांदळाच्या भाकरीने.
बसून। तर बघा मित्रांनो आपली कालवे फ्राय करून झालेली आहेत। मित्रांनो आपली कालवे आता तयार आहेत आणि मस्त तांदळाची भाकरी घेतली। तांदळाच्या भाकरी सोबत आपण कालवे खाणार आहोत, कालवे फ्राय। तर या सर्वांनी जेवायला आता कालवे मी चाकून बघतोय, टेस्ट करून दाखवतोय तुम्हाला। एक नंबर कालवे नेहमी फ्राय करायचे असतात, फ्राय केलेले कालव्यांना चव अधिक असते। बघा मित्रांनो कालवे छान शिजले। मित्रांनो आज मी कालवे खाण्यासाठी सकाळी गेलो होतो आणि संध्याकाळी मी त्याची रेसिपीज बनवली। संध्याकाळी मी मस्त फ्राय केली आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ले, तर चव एक नंबर होती आणि खाण्यासाठी एकदम मस्त लागले। तर मित्रांनो तुम्हाला कालवे काढायची पद्धत कशी वाटली आणि आमची कालवे फ्राय करण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा। भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।